या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एका बाजूला आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणतोय, शेतकऱ्यांच्या मालाला रास्त बाजारभाव देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा म्हणतोय, असं असताना एवढा प्रचंड मोठा घोटाळा जर या बाजार समितीमध्ये एका छोट्या ठिकाणी होत असेल तर, आणि सगळ्या ठिकाणी जर क्लीन चीट जर देत असाल तर माझी मंत्र्यांना या ठिकाणी एक विनंती आहे, त्यांना एक प्रश्न आहे की आपण ह्याची फेर चौकशी करणार का, आणि जो अधिकारी त्या ठिकाणी चौकशी करत होता तो अधिकारी त्यांच्या संलग्न होता तर आपण एका वेगळ्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या सर्व प्रकरणाची फेर चौकशी करून या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये त्याचा अहवाल सादर करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महेश शिंदेजींनी जो विषय मांडला त्यात मोठ्या प्रमाणात वस्तुस्थिती आहे. या प्रकरणामध्ये याचिकाकर्ते मागे हटल्यानंतर देखील स्वतः माननीय उच्च न्यायालयाने याचं संज्ञान घेतलं आणि त्यांनी ती चौकशी लावली आणि ती चौकशी लागल्यानंतर त्याचा रिपोर्ट आला, तो रिपोर्ट आपण सादर केला, अजून त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय सदस्य असतील किंवा इतरही अनेकांनी हा जो काही रिपोर्ट त्या ठिकाणी सादर झालेला आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी या जाणीवपूर्वक टाळलेल्या आहेत, लपवलेल्या आहेत, अशा प्रकारचं त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं. कुठेतरी असा रिपोर्ट तयार करताना दबावात तो रिपोर्ट तयार केला गेलाय अशाही प्रकारचे आरोप त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. आणि म्हणून सन्माननीय सदस्य महेश दादा यांनी हा जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे सरकार निश्चित याची फेर चौकशी करेल. केवळ आपण आता एक अहवाल कोर्टाला दाखल केला असल्यामुळे कोर्टाच्या आपण निदर्शनास आणून देऊ की आम्ही याची फेर चौकशी करतोय, तशा प्रकारचा अर्ज कोर्टाला दाखल करून कोर्टाच्या निदर्शनास आणून या संदर्भात एक उच्चस्तरीय अशा प्रकारची फेर चौकशी याची करण्यात येईल. तक्रारदारांनी तक्रार का परत घेतली याची निश्चित चौकशी केली जाईल. याचं कारण असं आहे की तक्रारदारांनी तक्रार परत घेतल्यानंतरही माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की हा घोटाळा झालाय त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, याचा अर्थ तक्रारदारावर कोणाचा दबाव होता का तक्रार परत घेण्याकरता, याची चौकशी आपल्याला करावी लागेल. आणि आता ती लेवल पार पडली आहे. सन्माननीय सदस्य आता त्यानंतर चौकशी झाली, त्याचा अहवाल दाखल झाला, त्या अहवालात काही त्रुटी येत आहेत त्या संदर्भातल्या आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि म्हणून आता त्या त्रुटी राहून जाऊ नये, कारण अहवालामध्ये आता घोटाळा झाला आहे तर सिद्धच होत आहे, त्या अहवालातच म्हटलेलं आहे. तथापि त्यामध्ये योग्य अशा प्रकारची चौकशी झाली नाही अशा प्रकारचं निदर्शनास आल्यामुळे कोर्टाच्या निदर्शनाला आणून याची फेर चौकशी केली जाईल. मी मगाशीच सांगितलं की अशा प्रकारे आपण चौकशी सुरू करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. मी आपलं उदाहरण सांगतो की जसं अर्णव गोस्वामी यांच्या केसमध्ये सी समरी दाखल झाली होती, इथे तर सी समरी नाही दाखल झाली, इथे डिफॉल्ट रिपोर्ट दाखल झालाय, पण ती सी समरी दाखल झालेली असताना देखील तत्कालीन सरकारने निर्णय घेऊन ही सी समरी आम्हाला परत घ्यायची आहे आणि पुन्हा चौकशी करायची आहे, अशा प्रकारे चौकशी केली, इथे डिफॉल्ट रिपोर्ट म्हणजे इथे भ्रष्टाचार झाला आहे असा अहवाल आलेला आहे, परंतु त्या अहवालातल्या त्रुटी लक्षात आल्यामुळे त्या न्यायालयाच्या निदर्शनास आम्ही आणून देतो आणि त्यानुसार ती कारवाई करतो. दुसरा मुद्दा जो आपण मांडला त्या संदर्भात पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की ते जे काही तक्रारदार आहेत यांनी तक्रार परत घेतली तरीही कोर्टाने सांगितलं की यांना परत घेऊ द्या, आम्हाला मान्य नाही आहे, याच्यामध्ये आम्हाला प्रायमा फेसी दिसत आहे आणि कोर्टाने एसीपीची एसीपी दर्जाच्या लेवलची ती चौकशी लावली आहे, त्यामुळे आता चौकशी याची करावी लागेल की कोणाच्या दबावाखाली त्यांनी ती तक्रार परत घेतली त्याची चौकशी.